इथे कोण कोण डबल आहे? साईज मी नाही, जोडीने विचार. हा अरे वा, बरेच जण आहेत, म्हणजे बॅलन्स संपत असेल नाही का? म्हणजे कुणाचं चांगलं असेल तर कुणाचं खिसा संपतच असेल ना. असो, मी मला जी चेटकिन चेटकिन आय मीन गर्लफ्रेंड मला जी गर्लफ्रेंड भेटली तिच्याबद्दल सांगतो. म्हणजे एकदा मी शूटिंग वरनं येत होतो आणि शूटिंग मध्ये म्हणजे ना प्रॉब्लेम झाला होता, म्हणजे खूप राग आला होता मला तिथे जे घडलं त्याचा, आणि खूप अपसेट होतो मी. म्हणजे भूक पण इतकी लागलेली की मला जेवायला पण वैताग आलेला, म्हणजे खूप लिटरली. आणि त्यावेळेस माझी गर्लफ्रेंड आणि मी सोबतच होतो बाहेर, आणि जेवणाचा ऑलमोस्ट टाइम झाला होता. तर ती मला म्हणते, प्लीज जानू काहीतरी खाऊया ना, चल ना, म्हणजे तू काहीतरी खाऊन घे, म्हणजे कसं जरा तुला आजार वाटेल तर तू दिवसभर काही खाल्लं नाहीस, आणि जर तू खाल्लंस ना तर माझं पण पोट भरतं रे, म्हणजे तू जेवलास ना तर माझं पण पोट भरतं. मी म्हटलं काय, म्हणजे ज्या दिवसापासून तू मला मी तुला भेटल्यापासून तू जेवतच नाही, म्हणजे कसं नाही, म्हणजे तू खाल्लंस ना की मला कसा आधार वाटतो, सोड ना, जाऊ दे ना, चल ना तू हॉटेलला, असं म्हणत करत तिने माझा हात पकडला आणि गेलो आम्ही हॉटेलला. हॉटेलला आलो आणि मग तिथे बसलो आम्ही. मस्त त्या वेटर आला, मग वेटरने पाणी आणि मेनू कार्ड दिलं. हां, मेनू कार्ड ठेवलं, पाणी ठेवलं, पाणी वगैरे ठेवून तो निघाला. तो वेटर 10 पावलं पण चालला नसेल, हा 10 पावलं पण चालला नसेल इतक्यात आमच्या बयाने त्याला आवाज दिला, एक्सक्यूज मी. वेटर आला, ती वेटरला ऑर्डर दिले, 3 बटर रोटी आणि 1 बटर चिकन. मी तिच्याकडे बघितलं आणि म्हटलं थँक्यू यार. ती मला म्हणते तुला काय हवं असेल ती ऑर्डर दे. बाहेर मला म्हणते तू काहीतरी प्लीज खाऊन घे ना, म्हणजे कसं माझं वन बोर्ड भरतं आणि इथं काय माझं 12 वाजता जेवण. आणि एक तर खिशात पैसे नव्हते आणि बटर चिकन बटर रोटी देऊन मोकळी. नंतर त्या वेटरला म्हटलं एक फालुदा घेऊन ये बाबा जरा थंड वाटेल. तो गेला, थोड्या वेळाने फालुदा आला, त्यात पण त्या शाण्याने 2 स्पून दिले. म्हणजे एखाद्याने ठरवली ना की याची मारायची, मारतेच. 2 स्पून दिले, टेबलवर फालुदा आला, फालुदा घेतला. मी चम्मच अशा घेतला, म्हणजे खाणारं जाणार तितक्यात तिने चम्मच बुडवला आणि चालू केला. मी म्हटलं एक खायला बस होईल, 2 खाल्ला आणि बस होईल, 4-5 चम्मच खाते एकतर. आणि असं अर्धापर्यंत राहिला आणि मला म्हणते प्लीज अरे तू खाऊन घे ना, तू काहीच खात नाही, मीच खाते, तू खाल्लंस तर कसं ना माझं पोट भरतं. मी म्हटलं राहू दे, तूच खा म्हणजे माझं पोट भरेल. हो तेच तिला म्हटलं, आता काय बोलणार. शेवटी फायनली तिने तो फालुदा संपवला आणि थोड्या वेळानं तिचं बटर चिकन आणि बटर रोटी आले. मस्त खाते ते, नाही मी काय खाल्लं नाही कारण आपलं नॉनव्हेज वगैरे मी काय खात नाही, व्हेजच खातो मी. खाते ती मस्त धपाधप भरते. हळूच तिच्या ताटात डोकावून बघितलं, 2 बटर रोटी बाकी होत्या. म्हणजे म्हटलं अजून बऱ्याच वेळ आहे. तिला विचारलं मी अजून काय हवंय तुला, ते म्हणते नाही नाही बस झालं एवढं, मी एवढं कुठे खाते, एवढं कुठे खाते. कम आले. परत नंतर बघितलं 1 रोटी शिल्लक होती. 1 रोटी शिल्लक असतानाच मी मोबाईल माझा काढला खिशातून, 1 मिनिटानंतरचा अलाराम लावला. हो, आणि परत खिशात ठेवला. बरोबर 1 मिनिटानंतर मोबाईल माझा वाजला, म्हणजे अलाराम वाजला. खिशातून मोबाईल काढला आणि तिला म्हणतो माझ्या घरून कॉल येईल. हॅलो, नेटवर्क येत नाहीये, आवाज येत नाहीये तुझा.
नेटवर्क मध्ये नेटवर्क मध्ये असं करत करत गेलो, कुठे गेलो, हॉटेलच्या बाहेर गेलो. मग काय आपला फोन कशा मारली की काय मारली कळली होारी टोपी तिच्या माझ्याशी पाणी गेली होती. 12 हॉटेलमध्ये ना 12 वेगवेगळ्या प्रकारचं पाणी पिले, म्हणजे वेगवेगळ्या कंपनीचं बिस्लरी ऑक्सिजन मारली ना कळली, माझ्याशी पंगा घेते ती शहाणी. मग काय थोड्या वेळाने तिचाच फोन आला, हॅलो चानू कुठेस तू? मी म्हटलं अगं आईचा फोन आला होता आणि त्यात आईने अर्जंट बोलवलेलं, तुला मी ऍक्च्युली सांगणार होतो पिल्लू, पण कसं आहे ना माझं पिल्लू जेवत होती ना, म्हटलं डिस्टर्ब नको करायला. माझी तू ऐक ना, इथं हॉटेलवाल्याने ना त्या वेटरने बिल आणले आणि माझ्याकडे पैसे पण नाही, सो प्लीज तू ये ना लवकर. हॅलो हॅलो पिल्लू तुझा आवाज येत नाही, नेटवर्क मध्ये ये जरा. हॅलो हॅलो करत करतला सुचा टेन्शनच नाही, मला गंड होती ती, तिथून आमचं ब्रेकअप झालं. पॅचअप पॅचअप म्हणाल तर लांब लांब हो लांब लांब सिंगलच बरा आहे. स्वतःचं खायचं आता बर्गर पण मस्त आलाय, 79 रुपीज मध्ये 2 बर्गर, एकटा जातो खाऊन येतो मस्त, 80 रुपयात पोट भरतो. आणि आता इतका सिंगल झालोय की त्या हॉटेलवाल्याला पण माहितीये का, तिकडे चहा प्यायला गेलो ना तर तो साधा कपच घेऊन होतो, बसे पण आणत नाही, म्हणजे त्याला एवढंही माहिती आहे की मी इतका सिंगल आहे की तो कप पण मला सिंगलच देतो. धन्यवाद, भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. बाय बाय.